श्रावण मास था, साधना उत्सव वर उठण्याची संधी, वर उडी मारण्याची संधी, झेप घेण्याची उपलब्धी, उत्सव निरनिराळे उत्सव येणार, गगन भरारी भरण्यासाठी चालून आलेली या श्रावण मासात जसं बाहेर गेलं तर गर्मी किंवा ओलं चिंब, घराच्या आत आला तर सुरक्षित आरामदायक आल्हाददायक, तसंच शरीरासारखं मनाचे बाहेर गेलं तर कटकट चिंता ग्लानी व्यथा, मनाचे आत गेला तर आराम विश्रांती शांती, याज्ञवल्क ऋषी आपल्या पत्नी मैत्रेयीला सांगतात, आत्मा वै अरे वा द्रष्टव्य श्रोतव्य पठितव्य निदिध्यासितव्य, काही बघायचं असेल तर पहिले आत्म्याचं दर्शन करायला हवं, आत्मदर्शन मैत्री. ते कसं होणार आत्म्याचं दर्शन, त्यासाठी त्याबद्दल ऐकावं लागेल, वाचावं लागेल आणि नीट लक्ष देऊन विचार करावा लागेल. वर वरचं ऐकून वर वरचं वाचून हो म्हणून ठीक आहे बरोबर म्हणून नाही करणार मैत्रेयी, याज्ञवल्क्य ऋषी आपल्या पत्नीला सांगतात की मी आता वानप्रस्थाकडे चाललो, ते जायच्या आधी सगळ्यात मोठी तुमची मिळकत मालमत्ता इस्टेट सगळी मला द्या. ते म्हणतात हो मी तुझ्या करून देतो नावाने. ते धर्मपत्नी योगिनी म्हणते नाही नाही, तुमचं आत्मज्ञान तुमचं खरं वैभव तो संवाद बृहदारण्यक उपनिषदातला, आत्मा वै अरे वा द्रष्टव्य श्रोतव्य पठितव्य बोधव्य निदिध्यासितव्य, आत्म्याचं दर्शन करायला हवं, याविषयीच वाचायला हवं ऐकायला हवं विचार करायला हवा. असं का ते विचारते तर म्हणतात इदं सर्वं यत अयम आत्मा, अगं कारण इथे जे काही आहे ते सगळं डोळ्यासमोर दिसणारा आत्मस्वरूपच आहे, समोर असून दिसत नाही अशी गती आहे, सगळ्यांमध्ये तो आहे आणि तरी लपलेला आहे असं नसावं म्हणून अवती भोवती वर खाली समोर मागे आत बाहेर ठसा ठस भरलेला, पण कल्पनाच नाही
म्हणून मैत्रेय इदम सर्वम यत अयम आत्मा, आत्माच सगळीकडे आहे. इथे इथे म्हणजे कुठे? सगळीकडे, कुठेही. तू जिथे आहे तिथे, मी अमेरिकेत आहे मग तिथे, मी भारतात आहे मग तिथे, मी घरात आहे बाहेर आहे दुकानात आहे बाजारात आहे, मी चंद्रावर गेली आहे अंतरिक्षात तरंग आहे मग तिथे 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 तिथे. इदम सर्वम यत आत्मा अयम, तूच तू आहे. सर्वतम परादात यह अन्यत्र आत्मनः सर्वम वेद. आणि इतर कितीही मिळालं ज्ञान, वैभव, संपत्ती, नाव कमावलं, तरी हे ज्यांनी नाही जाणलं त्याचा शेवटी पराभव होणार मैत्रेयी. याज्ञवल्क्य ऋषी सांगतात, सीतेचे पिता जनक राजाच्या कुलगुरूंचे वडील त्यांच्या आईला सांगतात, कितीही जो गोळा केला शेवटी पराभव, मृत्यूच्या क्षणी पराभव, मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीचा पराभव. ऋषियों को, मुनियों को, जोगियों को, तपियों को इसने सदा नचाया. बड़े ज्ञानियों से भी ये भूल करा दे, बड़ों बड़ों को ये धूल चखा दे. ज्यांनी जाणलं, श्रीकृष्ण म्हणतो, मच्चित्ता मद्गत प्राण बोधयंत परस्परम. विभूती योग आपला झाला 10वा अध्याय, त्यात कथयंतश्च माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. मग त्यांचे आपोआपच इतर विषय सुटून जातात. ज्यांचं आत्मदर्शन झालं, परमात्म्याचा अनुभव झाला, मग रुचत नाही काही हे ऐकू, ते बोलू, ते वाचू. आपोआपच मच्चित्ता मद्गत प्राण बोधयंत परस्परम. मग तो संघही तसाच निवडून घेतात. कथयंतश्च माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. त्यातच रमण, त्यातच समाधान, त्यातच आनंद. विभूती योग. म्हणून बृहद आरण्यक उपनिषदात आलेला मैत्री याज्ञवल्क्य ऋषी जो संवाद आज ऐकला, की जीवनाच्या अंती पराभव न व्हावा यासाठीचा उपाय. सुख जीवन सब को चहत, सुख जीवन हरि हाथ, तुलसी दाता मागनेव देखियत अबुध अनाथ. सुखी व्हायचा आहे, चांगलं जीवन व्हायचं आहे, जो खरोखर वास्तविक दाता आहे त्याच्याकडेच हात पसरावे फक्त. अन्यथा जो देणारा आहे तोही वास्तविक घेणारच आहे. इकडचं देऊन इकडे याची टोपी त्याला लावणार आहे. सुख जीवन सबको चाहत, सुख जीवन हरि हात, तुलसीदास जी म्हणतात. कहाँ विभीषण लय मिल्यो, कहाँ भिखारियो बाली, तुलसी प्रभु शरणागत ही सब दिन आए पाली. विभीषण
कोणती किंमत घेऊन गेला होता, मोठी भेट घेऊन गेला होता रामाला भेटायला, की त्याला राजा बनवून दिलं? बालीनी वाल्यानी रामाचं काय बिघडवलं होतं की त्याचा वध करून सुग्रीवाला राज्य दिलं? एक शरणागत केला, दुसऱ्याने नाही. एक रामाच्या सिद्धांतांप्रमाणे जगला, शरण गेला म्हणजे रामाचे जे सिद्धांत, त्याचे मूल्य व्हॅल्यूज, त्याप्रमाणे जीवन जगला. दुसऱ्याने त्याच्या उलट केला. श्रीरामाच्या पदचिन्हांवर चालणं, जातीहीन अघ जन्म मही मुक्त कीनी असी नारी, महामंद मन सुख चहसी ऐसे प्रभु बिसारी. अंगठा छाप शबरी, शूद्राच्या खालच्या जातीत जन्म, अनपढ गवार, घरातून पळून गेलेली अनाथ, इकडे मोठमोठाले ऋषी मुनी सोडून शबरी कुठे आहे, शबरी कुठे आहे, शबरी कुठे राहते, विचारत विचारत जाणारा राम. तुलसीदास म्हणतात, मूर्ख मना स्वतःला संबोधून, तुला नाही कळत का असं साधं सरळ जीवन करणं तिच्यासारखं, किती अजून चटपटा, किती अजून माल मसाला. याज्ञवल्क्य ऋषींनी सांगितलं, मैत्रेयी मी चाललो, पण लक्षात ठेव शेवटी पराभव. आत्मदर्शन जीवनात नाही आला तर पराभव. म्हणून ह्या श्रावण महिन्यात जसं आत बसून आल्हाद, तसं चित्ताच्या आत जाऊन विश्रांती, चित्त की विश्रांती. अन्यथा क्षणात येतो, क्षणात जातो. जय श्री कृष्ण.